चला पुंडलिका वरदे भारी विठ्ठल शांत शांत शांत। नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। या टायटल वरनं कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाचा आहे ते। तर मी आणि माझी फॅमिली युएस मधल्या नासा स्पेस सेंटर मध्ये केलेलो आणि तिकडे मी खूप नवीन गोष्टी बघितल्या, तर त्या सगळ्या बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नासा ही एक अमेरिकन स्पेस एजन्सी आहे। तुम्हाला तर माहितीच आहे की तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माणूस अंतराळात जाऊन पोहोचलाय आणि त्या अंतराळाचा अभ्यास करण्यासाठी, नवीन नवीन संशोधन करण्यासाठी, काही प्रयोग करण्यासाठी प्रत्येक देशाची स्वतःची अशी एक स्पेस एजन्सी असते। आता जगात 195 देश आहेत आणि त्यापैकी फक्त 72 देशांची स्वतःची स्पेस एजन्सी आहे। तशीच अमेरिकेची एक स्पेस एजन्सी आहे, ती म्हणजे नासा, आणि ती सगळ्यात फेमस स्पेस एजन्सी आहे। जर तुम्हाला भारताची अशी स्पेस एजन्सी माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आम्ही 6:30 घरातनं निघालो कारण की आम्हाला डॅलसहून ह्यूस्टनला पोहोचायचं होतं आणि सकाळचं वातावरण इतकं प्रसन्न होतं, ऊन नव्हतं, एकदम मळब असं वातावरण होतं आणि थंडगार वातावरणामुळे या सगळ्यांना झोप लागलेली। ही बघा, माझी मम्मी झोपली आहे, शाहू झोपलाय आणि माझा मोठा मुलगा शान पण झोपलेला। शानला थोडा बोर होत होता प्रवासामध्ये कारण की त्याचे टॉयज नव्हते आमच्या सोबत। मम्मी काय, कसं वाटते इकडे बघा? पहाटेच प्रवास सुरू केल्यामुळे मी काही खूप मेकअप वगैरे केला नव्हता, म्हटलं ऑन द गोज थोडासा मेकअप करता येईल आणि आर्टिस्ट असल्यामुळे मला कारमध्ये व्यवस्थित मेकअप करायची सवय आहे। या प्रवासात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझा मोठा मुलगा जो 3 वर्षांचा आहे आणि माझा बेबी जो 3 महिन्यांचा आहे, त्यांनी बिलकुल सुद्धा मला त्रास नाही दिला आणि मस्त प्रवास झाला आमचा। 4 तासात गप्पा मारत मारत खात पीत ह्यूस्टन डाऊनटाऊन आलो सुद्धा। तर पोहोचलो आम्ही युएस मधल्या ह्यूस्टन शहरात। हे तुम्हाला जे दिसतंय ते आहे ह्यूस्टन डाऊनटाऊन। इथून सुरू होतंय स्पेस सेंटर। हा आहे स्पेस सेंटरचा एंट्रन्स। इथून राईट साईडनी आत गेल्यावर आम्हाला एक मोठं विमान दिसलं आणि खूप मोठी रांग पण दिसली। नशीब आम्ही ऑनलाईन तिकीट्स ऑलरेडी बुक केलेले, तरी पण ह्या रांगेत आम्हाला उभं राहावं लागणार होतं। स्पेस सेंटरमध्ये एंटर करताना त्यांनी आमची चेकिंग केली आणि आमचे तिकीट्स स्कॅन करून आम्ही आत पोहोचलो। आतमध्ये हे काका आम्हाला मॅप देत आहेत आणि आम्हाला एकूणच इथे कसं फिरायचं, कुठे कुठे जायचं ही सगळी माहिती देत आहेत। आणि आत गेल्या गेल्या मम्मीने माझ्या बाळाला फ्रेश केलं, त्याला व्यवस्थित कपडे वगैरे घालून आम्ही रेडी झालो। स्पेस सेंटरमध्ये फिरताना मोठ्यांना तर माहिती मिळतेच आणि अनेक नवीन गोष्टी बघायला मिळतात, पण लहान मुलांना सुद्धा ज्या गोष्टींचं कुतूहल असतं, जसं की रॉकेट, ॲस्ट्रोनॉट्स, मून, या सगळ्या गोष्टी त्यांना बघून ना खूप मजा येते। तर ही नासा ही ट्रिप अशी आहे की मोठे पण करू शकतात आणि लहान मुलांना पण तेवढीच मजा येते।
मला आठवतंय जेव्हा मी स्कूल मध्ये होते ना तेव्हा न्यूज पेपर मध्ये नेहमी लेख यायचे की माणूस आता अंतराळात जाऊ शकतो, आता चंद्रावर ही मोहीम चालू आहे, आता मंगळावर हा शोध लागलाय, आणि असे अनेक लेख ना त्या न्यूज पेपर मध्ये यायचे. आणि मी शोधत असायचे की आता कोणता लेख आलाय स्पेसशी रिलेटेड, स्पेसशिप काय आहे, शटल काय आहे, असं मला तेव्हा वाचायला खूप मजा यायची. आणि माझ्याकडे अजूनही ती कात्रणं आहेत, मी त्या ते जे लेख यायचे ना त्याची कात्रणं करून एक फाईल तयार केलेली, आणि अजूनही माझ्या आईच्या घरी ती फाईल माझ्याकडे आहे. आणि तेव्हा वाटलं पण नव्हतं की कधीतरी मी US मध्ये येईल आणि NASA मध्ये मला हे सगळं बघायला मिळेल म्हणून. पण आता खूप छान वाटतंय, मला पण हे सगळं बघायला मिळतंय, आणि माझी मुलं तर अजून लहान आहे तरी पण ते सगळं एन्जॉय करतायत, तर मला खूप भारी वाटतंय. शान काय रे, डॅडी शान, शान लुक. नासाने मंगळ ग्रहावर स्वतःचं यान पाठवलेलं आणि मंगळ ग्रहावर त्यांनी वेगवेगळं संशोधन केलेलं, तर त्या मोहिमेला त्यांनी नाव दिलेलं मिशन मार्स. मंगळ ग्रह म्हणजेच मार्स, ऑल्सो नोन ॲज रेड प्लॅनेट, म्हणून इकडे त्यांनी असा नारंगी रंगाचा थोडस दाखवण्याचा प्रयत्न केलाय, आणि मंगळाबद्दलची सगळी माहिती त्यांनी दिली आहे. हे त्यांचं थिएटर आहे, त्यांनी आतापर्यंत ज्या मोहीम राबवल्या त्यातल्या काही सक्सेसफुल आहेत, काही फेल्युअर आहेत, तर त्या सगळ्याची फिल्म इथे दाखवली जाते. इथे आम्ही एका प्लेनमध्ये बसलेलो, प्लेन नाही रॉकेटमध्ये बसलेलो, आणि जमिनीहून अंतराळात रॉकेट कसं जातं तो एक्सपिरियन्स आम्हाला या रॉकेटमध्ये बसून मिळाला. आपण 4D मूवीज कसे बघतो तसा सेम एक्सपिरियन्स आतमध्ये आम्हाला मिळाला. मला आणि माझ्या आईला खूप मजा आली, पण शान थोडासा घाबरलेला मला तिथे वाटला. पण एनिवेज आम्ही खूप एन्जॉय केलं, कारण की अक्षरशः असं वाटत होतं की आपण खरंच अंतराळात चाललोय आणि इतक्या स्पीडनी चाललोय. मजा आली. इथे बघण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत ना, म्हणजे ही ट्रिप खूप इन्फॉर्मेटिव्ह झाली असं मी म्हणू शकते. आणि ह्या व्हिडिओमध्ये मला सगळंच नाही दाखवता येणार, कारण की तो व्हिडिओ 3 ते 4 तासांचा होईल, पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथे काय काय आहे हे सगळं दाखवतीये. आय होप तुम्हाला हे बघायला मजा येत असेल. मम्मी हा Falcon 9 Core आहे, हा एक ओरिजिनल पीस आहे, आणि रियुजेबल रॉकेट टेक्नॉलॉजीशी रिलेटेड हे सगळं आहे. पण इथे खूप पाऊस पडत होता त्यामुळे मला खूप वेळ इकडे थांबता नाही आलं. तर आम्ही आत्ताच ह्युस्टनवरून ऑस्टिनला पोहोचलो आहे आणि आमच्या हॉटेलमध्ये आलो आहे. चला पुंडलिका वरदे भारी विठ्ठल. शान 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 मागे हो. थकली मम्मी? शानू आर यू टायर्ड? गुड बॉय.
ओके इट्स टाइम टू टेक रेस्ट सी यू इन नेक्स्ट व्लॉग थैंक यू धन्यवाद